माफ करतील? नाही केलं तरी तुम्हाला कुठं फरक पडतो? समजा तुमच्या मातोश्रींना माफ नाही केलं पण तुम्हाला नक्कीच करतील. मला का? कारण तुम्ही त्यांची मुलगी आणि नात आहे आणि रक्ताच्या आहे म्हणून. आता तुम्ही म्हणला तसंच करते. There you are. क्या? आता ही भाकरी संपूया. नको मला, संपवा तुम्हीच. ओ पाहिजे का म्हणून विचारत नाही, घ्या म्हणून सांगते. घ्या. काय एवढा तुकडा राहिला होता, म्हशी समोर टाकला होता, तेवढा जमिनी उचलून आणला. एवढा प्रेमानं बनवलाय, म्हणलं टाकून तरी कसा द्यायचा? काय आज फौजी गुडी एकदम खुश दिसते. नाही तसं काही विशेष नाही. असाच आनंद दिरा, लय भारी वाटत तुला असं खुश बघायला. हे मी कायमच खुश असतो बरं का. खुश नसायला काय झालं? हर्षितली सारखी पोरगी मिळाली तुला, लय नशीब होण्यासला का तू? नाही तर आमच्यासारखे असतात काही जण. तुला काय झालं रे? काय पूजा जायच्या डोक्यातून गेला नाही का अजून? फौजी गाडी आहे मी, कधीच बाहेर पडलं त्यातनं तिला विषय सोडून. तर हा आईने तशी थळ बघायला सुरू केलात माझ्यासाठी, एखादी आवडली तर बघू. ठीक आहे, तू हे मला आत्ता सांगतोयस? तसं नाही, आधीच तुझे एवढं प्रॉब्लेम चालली होती सगळे, त्यातून माझी कुठं भर म्हणून गप बसलो. बर आता बघच तू, इथून पुढं ना मी बी तुला काय सांगत नसतो, लक्षात ठेव. हर नाही सांगितलं तरी काय फरक पडत नाही मला, माझी बहीण आहे, सगळं सांगते मला. तिचा भाऊ आहेस ना तू? आजपासून मला दाजी म्हणायचं काय? दाजीच्या लाडके आहे ते दाजी बिजी सगळं लगीन झाल्या. अजून तू माझ्यासाठी आजायचाहीस असय. आता शितलीला सांगतो माझ्याबद्दल तुला काही सांगू नको म्हणून. बेट्या आता तू सांगच बघू ती कोणाचं ऐकते.